राज्याच्या सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व साखर संघाचे माजी अध्यक्ष आणि कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं आज निधन झालं. त्यांनी आपल्या कार्यानं सहकार क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला. कोणत्याही प्रकारे राजकारण न करता त्यांनी साखर उद्योगात भरारी घेतली. इतकंच नाही तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपला हक्कही मिळवून दिला. त्यांच्या निधनानं सहकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. साखर उद्योग प्रतिकूल परिस्थितीत असतानाही त्यांनी उत्कृष्टरित्या चालवलेल्या शाहू सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनामुळे विक्रमसिंह घाटगे नेहमीच देशपातळीवर चर्चेत राहिले. शाहू कारखान्याच्या उभारणीपूर्वी 1978 ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर कारखाना उभारून 1980 ते दुसऱ्यांदा आमदार झाले. 1980 ते 1985 या आमदारकीच्या काळात तालुक्यातील बहुतांश संस्था त्यांच्या नेतृत्वाखालीच होत्या. पंचायत समिती, बाजार समिती यासारख्या मोठ्या संस्थांवर त्यांची सत्ता होती. त्यांच्या समाजशील राजकारणामुळे त्यांचं कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात वेगळं स्थान होतं. दोन गोष्टी मला कागलकरांच्या बाबतीत सांगायच्या. एक, पक्ष त्यांना आयुष्यात बदलले पण कधी तत्त्व बदलले नाहीत. आणि मला खेदही आहे आणि खंतही आहे की आमच्या जिल्ह्याचा पार्लिमेंटमध्ये ते कधी पार्लमेंटला गेले नाही. कारण जर ते पार्लमेंटला गेले असते तर एक उत्कृष्ट पार्लमेंटेरियन म्हणून, अभ्यासू उत्कृष्ट पार्लमेंटेरियन म्हणून गाजले असते. घाटगे म्हणजे एक सहकार्यातील आधारस्तंभ आणि साखर कारखाना व्यवस्थित चालवून दाखवून त्यांनी सहकार चांगला चालू शकतो, आजच्या काळातही चांगला चालू शकतो आहे हे त्यांनी चांगलं दाखवून दिलेलं आहे. विक्रमसिंह घाटगेंनी देश आणि राज्य पातळीवरील अनेक संस्थांवर काम पाहिलं. त्यांचा सहकार आणि साखर उद्योगाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं शाहू कारखान्याचं दिशादर्शक व्यवस्थापन करून देशातील साखर कारखानदारीला धडे दिले. याची दखल घेऊन राष्ट्रीय पातळीवरील साखर संघाच्या अध्यक्षपदी त्यांची 2006 निवड झाली होती. ऊस दर निश्चितीसाठीच्या समितीत देखील नुकतीच राज्य शासनानं त्यांची निवड केली होती. त्यांनी अनेक तडजोडी केल्या, परंतु राजकारणाला त्यांनी फाटा दिला, परंतु कारखानदार टिकवण्यासाठी ते यशस्वी झाले. अशा एका थोर सहकारामध्ये काम करणाऱ्या एका महान व्यक्तीला आपण आज मुकलेलो आहोत. मला वाटतं ही न भरून येणारी, विशेषतः माझी तर न भरून येणारं हे नुकसान झालेलं आहे. सहकारातून कारखानदारी कशी चालवायची आणि साखर उद्योग कितीही संकटात असला तरी शेतकऱ्याचं हित जोपासण्याचं काम सातत्याने त्यांनी केलं. आज सहकारातला एक महामेरू आमच्यातून गेला याचं दुःख निश्चितपणे आम्हा सर्वांनाच होतं. शाहू साखर कारखान्याचं उत्कृष्ट व्यवस्थापन ही विक्रमसिंह घाटगेंच्या कार्याची मोठी ओळख होती. अनेक संकटांशी झुंजणाऱ्या साखर उद्योगातही काटकसर आणि व्यावसायिक पद्धतीनं कारखाना चालवून त्यांनी राज्यातल्या खासगी आणि सहकारी साखर कारखानदारीपुढे एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या निधनानं राज्याच्या सहकार क्षेत्रातला दीपस्तंभ हरपलाय. त्यांच्या या अलौकिक कार्याला साम टीव्हीचा सलाम. राजेंद्र हंकारी, साम टीव्ही, कोल्हापूर.